बारामती म्हणलं की पवारसाहेब आणि अजितदादा ही दोनच नावे समोर येतात. बारामतीचे आणि अख्ख्या महाराष्ट्राचे दादा माणूस म्हणजे अजित पवार, राजकारणातील साहेब आणि वस्ताद म्हणजे शरद पवार. दोघांच्यात कायमच एकोपा, पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार वेगळे झाले आणि वेगळा संसार थाटला. बारामती लोकसभेला बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करून कायमचं त्यांच्यापासून दूर झाल्याचं स्पष्ट केलं. त्यात त्यांचा पराभव देखील झाला. पण आता विधानसभा निवडणुका जवळ आहेत आणि बारामतीत कधीही प्रचाराला न जाणाऱ्या अजित पवारांचं आता बारामतीत काय होणार याची चर्चा चालू झाली आहे. एकीकडे बारामतीत पवारांनी एक एक डाव टाकायला चालू देखील केलंय, त्यामुळे अजितदादांचा पराभव होणार का आणि खरंच त्यांचा पराभव शक्य आहे का तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रशांत, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत. लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा असं समीकरण गेली अनेक वर्ष बारामतीत दिसलं आणि बारामतीने तसं करून देखील दाखवलं. 6 वेळा बारामतीनं अजित पवारांना विधानसभेत पाठवलं आणि 4 वेळा सुप्रिया सुळेंना लोकसभेत पाठवलं. पण अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली आणि शरद पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादी आपलीच म्हणत त्यांनी शरद पवारांचा पक्ष आपल्या ताब्यात घेतला, पण राज्याच्या आणि विशेष करून बारामतीच्या जनतेनं हे काही स्वीकारलं नाही. त्यातून लोकसभेला दादांना फक्त एकच खासदार जिंकून आणता आला, शिवाय स्वतःच्या पत्नीचा बारामतीतून पराभव झाला. बारामती विधानसभेत फक्त दादांचं वर्चस्व असल्याचं बोललं जायचं, पण यंदाच्या लोकसभेत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीच्या जनतेनं नाकारलं आणि आजही बारामतीची जनता शरद पवारांनाच मानते हे दाखवून दिलं. त्यानंतर आता विधानसभेत देखील अजित पवारांचा पराभव होऊ शकतो असं बोललं जात आहे, कारण बारामतीत शरद पवारांनी एक चेहरा शोधलाय आणि लोकसभेच्या आकड्यांनी सुद्धा अजित पवारांची झोप उडवली आहे. बारामती विधानसभेतून सुप्रिया सुळेंना जवळपास 47,000 आसपास लीड भेटलं आणि अजितदादांचा गड त्यांनी फोडून काढला. गेल्या वेळच्या विधानसभेत अजित पवार 1,60,000 जास्त मतांनी विजयी झालेले, शिवाय प्रत्येकच निवडणुकीत ते खूप जास्त फरकाने निवडून येत होते. त्यामुळे बारामतीतून सुप्रिया सुळेंना लीड भेटल्यामुळे अजित पवार सध्या अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. त्यात अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत येतील अशा बातम्या येऊ लागल्या, त्यामुळे अजितदादांचं राजकीय भवितव्य अंधारात असल्याचं बोललं जात आहे. शिवाय शरद पवारांची साथ सोडल्यामुळे अजित पवारांवर बारामतीची जनता कमालीची नाराज दिसून येते, कारण बारामतीचा दादा बदला अशा आशयाच्या चर्चा सध्या बारामतीत आहेत. बारामतीत शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. आजही शरद पवार म्हणतील तसंच बारामतीत घडतं, त्यामुळे शरद पवारांची साथ सोडणंसुद्धा अजित पवारांच्या पथ्यावर पडते की काय असं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे बारामतीतून अचानक शरद पवारांनी योगेंद्र पवार यांना समोर आणलं आणि अजितदादांच्या विरोधात घरातलाच उमेदवार तयार केला. योगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी बारामती पिंजून काढली आणि बारामतीतून मोठं लीड मिळवून दिलं आणि विजयानंतर शरद पवारांनी योगेंद्र पवारांना सोबत घेत आढावा बैठका, विजयी सभा घेतल्या आणि गावोगावी योगेंद्र पवारांचा चेहरा पोचवला. नवीन चेहरा आणि तो पण घरचाच, त्यामुळे अजित पवार अजूनच कोंडीत सापडलेत, कारण योगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. त्यामुळे बारामतीत खरी काकापुतण्या लढत होणारच अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. नवीन चेहरा, शरद पवारांची साथ आणि त्यात बारामती विधानसभेतून भेटलेला लीड योगेंद्र पवारांसाठी प्लस पॉईंट असला तरी बारामतीत अजितदादांचा पराभव करणं एवढंही सोपं नसेल, कारण बारामतीत अजित पवारांनी केलेला विकास, बारामतीत केलेली कामे प्रचंड असल्याचं बोललं जातं. शिवाय विधानसभेत दादाच ही लोकांच्या मनात असलेली भावना, दादांचा बारामतीत असलेला दरारा अजितदादांसाठी विधानसभेचा मार्ग मोकळा करतो. बारामतीत दादाच ही भावना लोकांची असली तरी बारामतीचा दादा कोण असेल ते बारामतीची जनताच ठरवणार आहे. शरद पवार योगेंद्र पवार यांनाच विधानसभेला उमेदवारी देतील अशी शक्यता आहे, त्यामुळे अजितदादांचा पराभव ते करू शकतील का आणि खरंच अजितदादांचा पराभव शक्य आहे का यावर तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.